विहानसोबत एक अशी गोष्ट घडली ना की मला इतकं मी घाबरले होते. परत थोड्या वेळाने परत तोच आवाज, म्हटलं काहीतरी हे वेगळं. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? सर्व मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल. मी सुद्धा थांब जरा, तुझी आंघोळ नाही झाले ना, मग तुला कसं घेऊ मी नंगू पंगू तू. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? सर्व मजेत ना? मी आशा करते तुम्ही ना सर्व एकदम 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 टकाटक असाल. मी सुद्धा एकदम मस्त आहे. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. मग सुरू करते तर तुम्ही विचार करत असाल ही आज अकबर म्हणून काढलेली आहे, तर माझी जस्ट आंघोळ झालेली आहे आणि खूप झालेली आहे घाई, म्हणून म्हटलं व्हिडिओ सुरू करूया. तर म्हटलं व्हिडिओ सुरू करूया. आज ऍक्च्युली आहे आयोनवमी, तर मग आयोनवमीला मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर मी आयोनवमी कधीच म्हणजे काहीच केलं नव्हतं, हा पहिला वर्ष आहे आणि ते करण्यामागचं सुद्धा कारण आहे. कारण दर म्हणजे पितृपक्षाला मला काही ना काही वाईट वाईट अनुभव येतातच येतात. जसं की काल सुद्धा खूप जास्त वाईट अनुभव आलेला आहे. तो अनुभव काय आहे म्हणजे विहानसोबत झालेला आहे ती गोष्ट, तर ती काय झालेलं आहे ते तुम्हाला नंतर सांगणार आहेच मी. तर म्हटलं तर आमची आत्या आहे ना, म्हणजे विकीची आत्या, तिने मला सांगितलं, सजेस्ट केलं की तू आयोनवमी कर. कारण माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या विकी लहान असतानाच गेल्या होत्या, मग त्यांची अशी आशा असेलच ना की मी आता आहे, त्यांची सून आहे, तर त्यांची सून आहे तर मग तिने केलं पाहिजे. म्हणून म्हटलं हा मला ते पटलं आणि त्या ज्या बोलल्या त्या, म्हटलं मला कसं काय करतात ते मला सांगा तर मी तसं करेन. तर मग त्यांच्याकडून पण माहिती भेटली आणि बाकीची मी यूट्यूब पण बघितलं की काय 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 करतात ते. तर मग ते सगळं आता करणार आहेच मी. तर खूप उशीर झालेला आहे आणि ते असं म्हणतात की 12 आत नैवेद्य द्यायचं असतं. तर मग आता जेवण करायला घेणार आहे. तर आता फटाफट आहे ना जेवण करून घेते फटाफट आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. बोल भेटते 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 भेटते. तर मंडळी कपडे वगैरे चेंज करून आहे ना मी जेवण बनवून घेतलं आणि हे शेवटचा स्टेज राहिलेला आहे जे की मी आलूवडी बॉईल करायला ठेवते आणि पापड वगैरे तळून घेते. आणि ते सगळं झालं की मग माझं जे जेवण आहे ना ते रेडी होईल. कारण अगोदरचं जे काय आहे ते शूट केलं नाही मी, कारण खूप जास्त गडबड झाली होती, खूप जास्त घाई होती. कारण मला 12 आत जे जेवण आहे ते रेडी करायचं होतं. तर मग म्हटलं शूट वगैरे करत बसण्यापेक्षा यांना फटाफट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट काय केलं आहे ते दाखवूया. तर मग आता तेच करते मी. आधी आपण आजीला देऊ जेवायला आणि मग आपण जेऊया. हा बबडूला भात पाहिजे म्हणून म्हटलं आजीला अगोदर देऊया. तर आता म्हणजे फक्त पापड आणि आलूवडी जी आहे ती तळायची राहिलेली आहे. तर आता ते करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले ते आणि मग नंतर लगेच आपण जेवायला देऊया माझ्या सासूबाईंना. तर तुम्ही इथे बघू शकता माझं ताट जे आहे ते रेडी आहे. इथे मी डाळ भात भेंड्याची भाजी बटाट्याची भाजी पुरी खीर आलूवडी आणि पापड असं ठेवलेलं आहे. लोणचं वगैरे काही ठेवलेलं नाही कारण आंबट नको म्हटलं ठेवूया. तर मग आता हे सर्व आहे ते आपण आईंना देऊया. तर आता आमच्या इथे पत्र्यावर चढायला जमत नव्हतं वरती, त्याच्यामुळे मग आमच्या इथे साईडला मोठी गाडी होती तर तिथे मग त्याच्या पुढे तिथे ठेवलं आणि तिथे कावळे वगैरे येतातच, म्हणून मग म्हटलं आपण इथेच ठेवूया आणि त्यांना सोपं पण पडेल तिथून खाऊन जायला. तर आणि कावळे वगैरे नाही आले तर वेगळे पाखरं वगैरे येतात ते खातातच, कोणाच्या तरी पोटात जाईलच ते म्हटलं. कारण वरती ना कोणी खाल्लं ना ते सुकून जातं, खराब होऊन जातं. मग म्हटलं इथे बेस्ट आहे, इथे पाखरं येतात नेहमी आमच्या इथे. तर पहिली पूजा करून घेतली, आरती ओवाळून घेतली, अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली, त्याच्यानंतर नमस्कार केला आणि माझ्या दिरांना सांगितलं की तुम्ही त्यांना द्या म्हणून, कारण की ते मुलांनी केलं पाहिजे असं बोलतात.
आजीच्या बबडूला पण बाप्पा करायचे, आजीला जेवायला द्यायचं आहे ना बाबू. कर बोल, काव काव जोरात, काव 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 काव, नमस्कार कर बाप्पा कर. जायचं तर आलेली आहे मी माझ्या स्टुडिओमध्ये, जो की आहे आमचा बेडरूम आणि त्याची खिडकी. खिडकीला मस्तपैकी लाईट येते या टायमाला, म्हणून म्हटलं आपण इथेच येऊया. आणि केस थोडीशी ओली आहे त्याच्यामुळे ही अशीच ठेवते थोडा वेळ, म्हणजे ती सुकतील. तर तुम्हाला जे सांगायचं होतं ते मी आता सांगते की आमच्यासोबत काय झालं काल, विहानसोबत काय झालं काल. आणि हे कालच नाही तर पितृपक्ष चालू झाला ना की ह्या गोष्टी नेहमी होत असतात आमच्यासोबत. म्हणजे काय, कुठल्या ना कुठल्या रूपाने ना आम्हाला कळत असतं की हां काहीतरी काहीतरी चुकीचं आहे. जसं की स्टार्टिंगला तुम्हाला एक किस्सा सांगते, स्टार्टिंगचा जेव्हा विहान झाला होता म्हणजे तिसऱ्या महिन्यात मी इकडे आली आणि एप्रिल मे जून, म्हणजे मला असं वाटते बबडू जेव्हा झाला त्याच्यानंतर 5-6 महिन्यांनी पितृपक्ष आला होता. ठीक आहे, तर पितृपक्षामध्ये मला काय जाणवायचं तुम्हाला सांगते. तेव्हा मी बाबू पाळण्यामध्ये झोपायचा आणि तो पाळणा असायचा हॉलमध्ये. तर पाळणा हॉलमध्ये असल्यामुळे तो सतत, म्हणजे दिवसभर मी त्याला हलवायची वगैरे, कारण जेव्हा लहान म्हणजे 5-6 महिन्याची जेव्हा मुलं असतात तेव्हा बघा सतत ती झोपत असतात थोड्या थोड्या वेळाने. तर मग तसंच व्हायचं, म्हणजे सारखा जो पाळणा आहे ना तो सारखा म्हणजे कंटिन्यू आमचं थोड्या थोड्या वेळाने चालू असेल. तेव्हा आई होत्या, म्हणजे विकीची आजी होती, तर त्या हलवायच्या पाळणा वगैरे आणि त्या हॉलमध्ये झोपायच्या तेव्हा रात्री. तर काय झालं माहिती आहे का, आणि रात्री आम्ही त्याला पाळण्यामध्ये नाही झोपवायचो, रात्री आमच्यासोबत बेडरूममध्ये असायचा तो झोपायला. फक्त दिवसभर जे काय पाळण्यामध्ये असेल तेच असायचं. तर व्हायचं काय, तर व्हायचं काय माहिती आहे का, एक दिवस म्हणजे असे सतत 2-3 दिवस हाच हीच गोष्ट सतत 2-3 दिवस घडत होती माझ्यासोबत. मी इतकी घाबरायचे ना तेव्हा. तर काय झालं माहिती आहे का, मी सकाळी टिफिन करायला उठायचे, तसं नेहमीप्रमाणे एक दिवस उठली टिफिन करायला आणि टिफिन लवकर करायला लागायचा तेव्हा, कारण विकी लवकर जायचे खूप, तर मला 4-4:30 उठायला लागायचं तेव्हा. तर मग तेव्हा उठायचे मी आणि तेव्हा उठलेले मी सकाळी. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे माझं नेहमी पहिल्यापासूनचं जे रुटीन आहे ते तेच आहे, म्हणजे बबडू झाल्यापासून. बबडू व्हायच्या आधी मी अगोदर सगळं आंघोळ बिंघोळ करायची, पण त्याच्यानंतर मग काय करायचं माहिती आहे का, पहिला टिफिन करून घ्यायची, म्हणजे घ्यायची. आत्ता पण तेच करते, कारण विहानचं अजून पण म्हणजे झोपण्याचं जे रुटीन आहे ना तो कधीही उठतो आणि मग त्याला उठल्या उठल्या मी लागते. जर मी मग त्याच्याजवळ गेली की मग टिफिन राहील, म्हणून माझा प्रयत्न असतो म्हणजे पहिल्यापासून की सकाळी उठल्यावर पहिला डब्बा बनवूया. आणि डब्बा झाला की मग तो विहान, म्हणजे डब्बा झाला बबडू उठला तरी काय हरकत नाही. मग त्या हिशोबाने मग मी झोपेतून उठूनच डायरेक्ट किचनमध्ये जायची, तोंड वगैरे धुवून, आणि त्याच्यानंतर मग मी डब्बा बनवायला घ्यायची. आणि मी माझ्या नादातच कांदा कापते 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 भाजीसाठी, आणि अचानक ना माझ्या कानाला आवाज आला की पाळणा हलतोय. जो आपला दिवसभर कानात जो आवाज असतो ना पाळणा हलण्याचा, तो मला सतत म्हणजे चालू झाला आवाज की हां पाळणा हलतोय असतो, असं ना काय असं त्या पाळण्याला आवाज यायचा तेव्हा. तर तो सेम आवाज यायला लागला, अरे शपथ मी इतकी घाबरली. आणि तेव्हा तिथे फक्त आई झोपलेल्या असायच्या, दुसरं कोण नाही, आणि पाळणा असा स्तब्ध. तर मी 2 मिनिटासाठी मला असं तेव्हा स्टार्टिंगला वाटलं की आई झोपेत बिपेत हलवत नाही आहेत ना, कारण आईला सवय ना दिवसभर ते करायची. म्हटलं आईला झोपेत बिपेत तर आई हलवत नाही आहेत, म्हणून मी फर्स्ट टाईम जेव्हा असं वाटत तेव्हा लगेच गेले हॉलमध्ये. म्हणजे आई आता कशाला हलवतात पाळणा, बघते तर पाळणा पाळण्याच्या जागेवर आहे, एकदम शांत आहे आणि आई झोपल्यात. आणि तेव्हा थोडीशी घाबरले, कारण आधीच मी भित्रट फर्स्ट टाईम. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा किचनमध्ये आले तेव्हा पण तोच आवाज, तिसऱ्या दिवशी पण सेम तसंच. मग शेवटी ना मी आमच्या आत्या आहेत ना त्यांना सांगितलं की मला ना हे असा असा प्रॉब्लेम होतोय. तर तेव्हा पण आत्या बोलली की पितृपक्ष चालू आहे ना म्हणून त्याच्यामुळे बोलते होत असेल, मग तू असं आईनवमीचं वगैरे कर. पण तेव्हा मी कानामानावर घातलं की मला त्या गोष्टी पटत नव्हत्या की हे असं नसतं काहीच. ते झालं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षीसुद्धा बाबूवरच म्हणजे काय ना काय प्रॉब्लेम, म्हणजे बाबूवरूनच.
दुसऱ्या वर्षी सुद्धा मग बाबू पण खूप आजारी झाला होता त्याच टायमामध्ये. खूप प्रॉब्लेम चालू झाले होते, म्हणजे त्याला ॲडमिट केलं होतं त्याच ह्याच्यामध्ये, पितृपक्षामध्येच त्याला ॲडमिट केला होता. आणि तेव्हापासून त्यांनी जेवण वगैरे पूर्ण टाकलं तेव्हापासूनच. मग त्याच्यानंतर मग ते झालं, तिसऱ्या वर्षीसुद्धा म्हणजे मागच्या वर्षी तिसऱ्या वर्षा म्हणजे जे आता मागचं गणपती वगैरे होते ना त्या टायमाला पण अक्षरशः आम्ही इतकी घाबरलेलो बिहानच्या वेळेला याच टायमामध्ये पितृपक्षामध्येच. तो म्हणजे विचित्रच करत होता, विचित्रच म्हणजे आम्हाला मारायचा, वैतागायचा, सारखा झोपायला जायचा, सारखा बोलता बोलायचा की बेडरूममध्ये बोट दाखवायचा की झोपूचं झोपूचं झोपूचं. मग त्याचं कंटिन्यू हेच चालू असायचं तेव्हा पण, तर ना सतत चालू हेच होतं. मग तेव्हा मी ठरवलं की नाही हे केलं पाहिजे कदाचित, कारण की मला ना आत्यांनी समजवलं की बघ तेजू, तुझी जी सासू वारली तेव्हा म्हणजे कोणच नव्हतं तिथे, आणि त्या अचानक वारल्या होत्या, त्या असं आजारी वगैरे होऊन वगैरे नाही वारल्या, ॲक्सिडेंटली वारल्या होत्या. तर त्यांच्याशी म्हणजे तेव्हा त्यांना काय नव्हतं की करायला कोण नव्हतं, की आजी म्हातारी होती त्याच्यामुळे त्यांना एवढं शक्य नाही करणं वगैरे, तर ते तेव्हा ठीक होतं. पण आता तू आहेस तर त्यांना एक आस आहे की तू करशील त्यांच्यासाठी काहीतरी. मग मला ते पटलं की हां बरोबर आहे ना रे, त्यांना माझ्याकडून काहीतरी अपेक्षा असतील की मी करेन म्हणून. तर मग म्हणून म्हटलं यावर्षी आपण हे करूया. आणि माझं काल चाललेलं, काल सकाळपासून विचार करत होते की करू की नको करू, करू की नको करू. कारण काय होतं माहिती आहे का, सगळ्या गोष्टी इकडे करायला पॉसिबल होत नाही, कारण ते जे आपलं पान वगैरे दाखवायचं असतं ते गायीला पण दाखवायचं असतं, इथे गाय नाही आहे. प्लस आपला उपवास करणे ठेवायचे असतं मला माहिती होतं, आणि मी काय उपवास करेल तर पहिलं कोण ठेवलं ते काय माहिती नाही, कारण त्याला कसं काय बोलवायचं, तर तो एक प्रश्न होता. आणि ते शेजारी पाजारी जास्त कोण नाही आहे की त्यांना आपण घरी बोलवायचं जेवायला वगैरे, आणि कोण येईल ह्याची गॅरंटी नाही, कारण अशा वेळेला शक्यतो कोण येत नाही मला असं वाटते, कारण मला पण नाही जमत असं अशा ठिकाणी जायला, यासाठी जायला. सो या गोष्टी मला असं वाटत होतं की काय करू, नको करू, का करू का, हे डोक्यामध्ये चालू होतं. आणि काल विहानसोबत एक अशी गोष्ट घडली ना की मला इतकं मी घाबरली होती काल. झालं असं, शेजारच्या काकी आहेत ना त्या माझ्याकडे काय कामास्तव आल्या होत्या, आणि बाबू कसं त्यांच्याकडे खेळतो जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, मी त्याला ठेवून त्यांच्याकडे औषध आणायला गेले होते, तर त्याच काकी त्या आल्या होत्या आमच्याकडे. तर तो त्यांच्या मागं लागून गेला, त्यांना तिकडे जायचं होतं, बाबूला त्यांच्याकडे जायचं होतं खेळायला. तर म्हटलं तर जातो, खेळतो व्यवस्थित, नेहमी असतो, तर मी त्याला पाठवलं नेहमीप्रमाणे. आणि मी थोडा वेळ बिग बॉस बघत बसली, कारण तो नाही आहे म्हटलं निवांत बिग बॉस बघूया. तर बिग बॉस बघत असताना ते कानामध्ये बिग बॉसचा आवाज, त्याच्यामुळे मला बाहेरचा आवाज काय आला नाही की तो रडतोय वगैरे. थोड्या वेळाने मला आवाज आला वहिनी वहिनी, म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे तो मला आवाज द्यायला लागला वहिनी वहिनी. म्हटलं काय झालं, म्हटलं मी गेले पटापट पटापट, फक्त हा खूप रडतोय रडतोय. म्हटलं काय झालं, तर ते बोलले की आम्ही जेवायला बसत होतो, जेवणाचे जे टोपं आहेत ते सगळे आणले होते, त्याच्यामुळे डाळ होती गरम गरम, तर त्यांनी ना अंगावर ओढून घेतली सर्व. तर बापरे म्हटलं आता गरम गरम आहे, आता फोडी बिडी आली तर किती प्रॉब्लेम होणार. आणि ती झाली कुठे, त्याच्या सीटवर, म्हणजे पाठच्या साईडला सीटवर जिथे आपण बसतो तसं, तिथे त्या ठिकाणी ते लागलं त्याच्या. आणि तो इतका काल रडत होता, इतका म्हणजे त्रास, तो म्हणजे त्याला खूप जास्त त्रास होत होता. आणि आता असं थोडीशी जखम झाली, ती दाखवू शकत नाही मी, जसं की यूट्यूबची गाईडलाईन आहे तिथे झालं आहे म्हणून दाखवू शकत नाही, पण त्याला खूप जास्त त्रास होतो आहे. मग मी काल विचार केला की नाही, आपल्यासोबत हे दरवर्षी होते दरवर्षी होते, पण आपण ह्या वेळेला करूया हे जे आपलं आयोनवमी असते ती. आणि आईंना प्रार्थना केली की मी दरवर्षी तुमचं जे काय आहे ते व्यवस्थित करेन न विसरता, पण म्हणजे आपल्या घरावर नेहमी लक्ष ठेवा, चांगले चांगले आशीर्वाद द्या. आम्ही काहीच मुद्दामून नाही करत, कारण मला इथे सांगणारं कोण नाही आहे, त्याच्यामुळे मला नाही सगळ्या गोष्टी समजत, जेवढं समजतं तेवढं मी करते. तर असं म्हणून मग म्हटलं यावर्षी आपण करूया, आता बघूया पुढच्या वर्षीपासून कसा एक्सपिरियन्स येतो आहे तो. जर पुन्हा तसं जर कसं नाही झालं काय, तर समजून जायचं की ह्याच गोष्टीमुळे होत होतं, कारण आपण कधी कधी ना अंधश्रद्धा वगैरे मानत नाही, पण श्रद्धेपोटी तरी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. नाही केल्याने म्हणजे जर असं होत असेल तर केल्याने काय होणार तर नाही ना, म्हणून करूया ना, काय फरक पडतो आहे केलं तर, असो नसो तसं करूया ना. म्हणून मी त्या ह्याने मी केलेलं आहे यावर्षी. तर आता मी त्या काकींना, शेजारच्या काकी आहेत, त्यांना जेवायला बोलवलेलं आहे, आणि त्या होपफुली तयार झाल्यात जेवायला यायला.
तर त्यांच्याकडूनच आळूची पानं वगैरे ते पण मिळत नव्हती, कारण तळण्याचं काहीतरी करतात म्हणून म्हटलं भजीपेक्षा ते बरं. मग मला 2-3 पानं मिळाली त्याच्या, आलूवड्या केल्या, त्यांना बोलवलं, तर त्यांची ओटी वगैरे भरेन, बघू आता त्या कधी येतात. ते जेवण वगैरे तर रेडी आहे, मी त्यांना सांगून आले आत्ताच की झालेलं आहे जेवण, तुम्ही या जेवायला. आता बघूया आता कधी येत आहेत त्या. आता त्या आल्या की त्यांना जेवायला वगैरे देईन, त्यांची ओटी वगैरे भरेन, म्हणजे माझं मी काम आहे ते पूर्ण करेन आणि दरवर्षी याचप्रमाणे करेन. आता त्या काकी दरवर्षी असतील नसतील, पण जी प्रोसेस आहे आपलं, जे काय आपण करतो आपल्या पद्धतीने ते आपण करायचं आणि आपण श्रद्धेने करायचं, म्हणजे कसं त्यांना पोचतं. तर ठीक आहे, आज बघूया अजून पुढे काय काय करतो आहे ते. आता त्या आल्या की त्यांची ओटी वगैरे भरून घेऊया. तर थोड्याच वेळाने आहे ना काकीसुद्धा आल्या. आता या काकी आहेत ते मुंबईला असतात नेहमी, तर आता योगायोगाने त्या समोर होत्या म्हणून मी त्यांना बोलवलं आणि त्या आल्यासुद्धा प्रेमाने. आणि त्यांनी मला इतकी छान माहितीसुद्धा सांगितली ना, म्हणजे त्यांना खूप त्यातलं नॉलेज होतं आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टींना मला प्रेमाने सांगितल्या आणि मी त्या नक्कीच करेन पुढे माझ्या, म्हणजे जेवढं मला समजलं तेवढं नक्कीच करणार आहेच. तर आता मी काकींना जेवायला दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर काकींची ओटीसुद्धा भरणार आहे. तर मंडळी झालेली आहे संध्याकाळ, सगळं काय ते उरकलेलं आहे माझं. काकी आल्या, मला जाम बरं वाटलं, म्हटलं त्यांच्या रूपाने माझ्या सासूबाईच आल्या होत्या, तर खरंच खूप मस्त वाटलं त्या आल्या तर. आणि त्यांनीच मला सगळं सांगितलं की काय कसं करायचं, काय म्हणजे मला अजून काय केलं पाहिजे ते पण मला त्यांनी सांगितलं आहे. आता बघूया, म्हणजे मी ठरवले त्या त्या गोष्टी करायच्या, त्या त्या जे बोललेत जे त्यांनी मला सांगितलं आहे, कारण पटलं मला ते जे काय ते बोलत होत्या ते. कारण की आपण या अशा म्हणजे गोष्टींकडे कधी कधी दुर्लक्ष होऊन जातो नकळत आपल्याकडून, पण पितृदोष खूप, म्हणजे जितका त्यांचा आशीर्वाद पॉवरफुल असतो ना, तसं त्या जर आपल्या रुसल्या ना तर ते सुद्धा खूप जास्त पॉवरफुलच असतं आपल्यावर. आणि मी तर खूप जास्त अनुभव घेतलेला आहे त्याचा, तर मग म्हटलं या गोष्टींचं ना परत आपण हे नाही केलं पाहिजे. आता मी आशा करते माझ्या पाठीशी जे काय लागलं असेल ते सगळं जाऊन दे, कारण की मी सगळं जे काय आज केलं ते सगळं मनापासून केले. ज्या काही चुका विका झाल्या असेल तर माफ करून दे माझ्याकडून, कारण मी पहिल्यांदा केलेलं आहे. मी असं कधी बघितलं सुद्धा नव्हतं कधी करताना वगैरे, त्याच्यामुळे मी हे पहिल्यांदा बघते आणि करते. तर जितकं मला माहिती होतं, जितकं मला समजलं तितकं मी केलं, पण पुढल्या वर्षी अजून व्यवस्थित करेन मला माहिती आहे, कारण आता मला कळल्यात बारीक बारीक गोष्टी ज्या काय असतात त्या. तर ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय.